सरकारची तोंड किती, महाविकास आघाडीलाच उत्तर सापडत नाहीये। सरकारची तोंड किती, महाविकास आघाडीने विरोधकांनी सरकार संदर्भात वक्तव्य केली होती। सरकार दुतोंडी असल्याचं वक्तव्य करण्यात आलं होतं। अंबादास दानवे यांनी देखील वक्तव्य केलं होतं। विजय वडेट्टीवार यांनी देखील या संदर्भात वक्तव्य केलं होतं। समाजाच्या बैठकीच्या संदर्भात जे काही सत्ताधारी बोलतायत हे दुतोंडीपण आहे। ज्या वेळेस काही प्रकरण अंगलट आले की विरोधकांच्या नावाने चिठ्ठी फाडायची, हा तो धंदा आहे। तुम्ही जे काही आश्वासन दिलं, तुम्ही बैठका घेतल्यात, त्या संदर्भात काय चर्चा झाली, तुम्ही काय त्यांना आश्वासन दिलं होतं, कशाच्या भरोशावर ते आंदोलन स्थगित केलं होतं, याची माहिती आम्हाला नको? वेळेवर देणार तुम्ही आणि सर्वांना बोलवून घेणार? अरे तुम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रमुख, राज्यात प्रमुख 6-7 पक्ष आहेत, त्या 6-7 पक्षाच्या लोकांची, मुख्य लोकांची बैठक घ्यायला पाहिजे होती। सत्ताधारी पक्षाची, मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची, प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका असते। खरं तर मंत्रिमंडळ किंवा कॅबिनेट हे एक असतं, त्यांची एक भूमिका असली पाहिजे। पण हे कॅबिनेट तीन तोंडाचं आहे, तीन बाजूला तिघांचे तोंड असतात। व्यक्तिगत गुपचूप चर्चा केली जाते आणि सर्व पक्षाच्या नावाखाली विरोधी पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले अजेंडा राबवले जातात।